आता आपण रोज याच गोष्टीचा विचार करत राहिलो, माझं असं कसं होतंय, माझं असं कसं होतंय, माझं असं कसं म्हणजे काय माहित आहे का आपल्याला? काही नाही माहीत. असं कसंचा मतितार्थ असा असतो की मी चांगला आहे पण माझं वाईट होतंय, हे की नाही? असं कसं म्हणजे मी फार चांगला आहे, माझ्यासारखा जगामध्ये कोण माणूस नाहीये, पण माझं मात्र का सगळं वाईटच होतो, मला कशामध्येच यश येत नाही हो. अरे का यश येत नाही तुला बाप्पा? यश कुठे, समाधान कुठे, सुख कुठे? किलोवर, छटाकावर, 100 ग्रॅमवर, 200 ग्रॅमवर विकत मिळतं का? जरे ऐ सकाळी सकाळी जाऊन 50 ग्रॅम सुख, 100 ग्रॅम समाधान, एक पाव किलो यश घेऊन ये, असं काही आहे का? कुठे हे शब्द कुठून काढले तुम्ही? तुमच्या विचारसरणीतून. तुम्हाला दुसऱ्याचं तेवढं चांगलं दिसतं नेहमी, हे की नाही? त्याला काय त्याची मजा आहे आणि तुझी मजा आहे. कशासाठी? दुसऱ्याचं चांगलं आपल्याला बघवत नाही म्हणून त्याला काय झालं त्याची मजा आहे. अरे त्याचं चांगलं आधी असावं आपलं चिंती परा, चिंती परा ते एई घरा. एखाद्याची पोरगी पळून गेली बरं झालं, चिंती परा बरं झालं, बरं झालं, फार नाक काढून हिंडत होती, गेली पोरगी पळून बरं झालं. तुझी पोरगी एक दिवस पळून जाते, चिंती परा येई घरा. आपल्याकडे ते झाल्यानंतर आपल्याला कळतं ते काय दुःख आहे आणि ते दुःख कशात आहे? आपल्या संस्कारात आहे, आपल्या विचारात आहे, आपल्या नकारात्मकतेत आहे. आपण नकारात्मक प्रपंच करतो, प्रपंचात सगळी दुःख आपण स्वतः निर्माण करतो. कुठलंही वडिलोपार्जित दुःख आपल्याला येत नाही वारसा हक्कानं, किंवा देव आपल्या भाग्यात लिहून पाठवत नाही. आता आपण 21 तारखेपर्यंत आहोत, जीवन कसं जगावं एवढं सांगण्याचा माझा नेहमी प्रयत्न असतो. मी काय महाराज नाही, मी काय साधू नाही, मी कोणी संत नाहीये, मी कोणी मोठा कुठलाही माणूस नाही, मी तुमच्यासारखा सर्वसामान्य शेतकरी माणूस आहे. लक्षात ठेवा, आपण आपलं रेडगाणं जगापुढे कधी मांडायचा प्रयत्न करू नका. रडणाराचे डोळे पुसायला कोण येत नाही मायबाप्पानो, हसणाराची मात्र साथ सगळेजण करतात. पण हसायला शिका, मनोमन हसायला शिका, आणि हसता आलं पाहिजे असं वागायला शिका, आणि ते दोन्ही करता आलं पाहिजे असे विचार करायला शिका. तर सकारात्मक विचाराशिवाय हे शक्य नाही. आपला प्रपंच सुखाचा का होत नाही? आपण रडगाणीच गातो नेहमी, माझ्या घरात हे नाही, माझ्या घरात ते नाही, माझं असं आहे, माझं तसं आहे, माझा पोरगा असं आहे, माझी पोरगी अशी आहे, माझं अमुक झालं, माझं तमुक झालं, माझ्या लोकांनी पैसे बुडवले, माझं हे झालं. तुम्ही किती जणांची बुडवले ते सांगता का? तुम्ही नाही सांग. आपण काय दुष्कर्म करतो ते कधी छाती डोकवणे, मी रोज दारू पितो त्यामुळे माझे एवढे पैसे खर्च होतात, निम्मा पगार तिकडेच जातो, असं कोण सांगतो का छाती डोकपणे? काय काका पगारच पडत नाही हो. अरे पगार कसा पडत नाही? मला मुनी म्हणून ठेव तुझ्या घरी, तुझा पगार पुरवून नाही शिल्लक ठेवून दाखवेन मी. आपली जी नकारात्मकता आहे, आपली जी व्यसन आहेत, आपलं जे वागणं आहे, आपलं जे वाईट राहणं आहे, वाईट बोलणं आहे, त्याला झाकायचा प्रयत्न करणं म्हणजे नकारात्मकता. लक्षात आलं? आणि सदैव दुसऱ्याचा विचार करणं, दुसऱ्याचं चांगलं व्हावं, दुसऱ्याला मदत करावी. आपल्याकडे एक भाकरी आहे, अर्धी अर्धी खाऊ आपण, ह्याचा विचार करणं, किंवा त्याला आधी पोटभर खाऊ घालू, पुन्हा बघू आपण संध्याकाळीला करून खाऊ, हा विचार करणं ही सकारात्मकता. साध्या 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 शब्दामध्ये माय बाप्पानो सकारात्मकता आणि
नकारात्मकतेची उदाहरणं आपण रोज भोगतोय आणि आपण जे भोगतोय आपल्याला ज्या गोष्टीचं वाईट वाटतंय आपल्याला जे आजार आहेत या सगळ्यांची उदाहरणं तुम्हाला नकारात्मकतेत बघायला मिळते. तुमच्या घरात निगेटिव्ह एनर्जी जास्त आहे, तुमच्या फॅमिली मेंबर्समध्ये सगळ्या घरातल्या कुटुंबियामध्ये नकारात्मकता जास्त आहे म्हणून तुमच्या घरात शांतता कधी नाहीये. त्याला वास्तुशांतीची गरज नाही, तुमची मन शांत पाहिजे, तुमची मन सकारात्मक. कुठल्या वास्तुशास्त्रज्ञाची ही सांगायची गरज नाही, इकडचं किचन तिकडं करा, इकडचं संडास बाथरूम तिकडं करा, इकडचं तोंड तिकडं करा. अरे तुमचं तोंड प्रत्येक दिशेला फिरवा, ती दिशा बदलेल का? नाही. दिशा बदलली तर दशा बदलेल हे कधीही विसरू नका. तर दिशा तुमच्या जीवनाची दिशा बदलायला शिक. ती जीवनाची दिशा कशी बदलायची ही 21 तारखेपर्यंत हे शिकवणार आहे. आज आलात तर येताना प्रत्येकाने आता तुम्हाला ऐकायला मिळालं, पण तुमच्या मनामध्ये आज सकारात्मकतेचा विचार काय पाहिजे माहित आहे का? अरे माझी ती मैत्रीण आली नाही, खरं तिनंही हे ऐकायला पाहिजे होतं, माझी हे वाटलं पाहिजे, ही सकारात्मक. बरं झालं ती आली नाही, ती तिथं वाटतोय होऊ दे तसंच. नका, ही नकारात्मकता ठेवू नका. ती आली नाही ह्याची रुकरुक लागली पाहिजे, उद्या तिला घेऊन येणारच, ही सकारात्मकता आहे. तिला जाऊन उद्या इथनं गेलं तू ये बरं का उद्या काकाच्या प्रवचनाला, हे सांगणं ही सकारात्मकता आहे. पण माझं चांगलं झालं, माझ्या मुलीचं चांगलं झालं, माझ्या घरा कुटुंबाचं चांगलं झालं, दुसऱ्याचं होणे ही नकारात्मकता आहे. म्हणून सांगितलं चिंती परा येई घरा. आपल्यावर तसा प्रसंग येऊ नये असं वाटत असेल तर दुसऱ्याचं चांगलं झालं पाहिजे, ही सकारात्मकता आहे. साधं सकारात्मकतेचं हे साधं उदाहरण आहे. आता 21 तारखेपर्यंत नित्यनियमानं यायला जमेल ना का? मध्येच कोणाचं तरी लग्न निघेल, विघ्न निघेल, कोणाचं तरी ढोवळ जेवण निघेल, कोणाची पार्टी निघेल, कोणाचं काय निघेल, ही नकारात्मकता आहे. ही नकारात्मकता आहे. आपण कारण शोधतो. आता काकाला काय सांगायचं आपण आलो नाही तर नाही, ते अमक्या तमक्याचं तमक्या तमक्याचं ते आईने वेळेला फोन आला आणि त्याकडे जावं लागलं मला. सगळं बाजूला सारून जे उत्तम प्रतीचं आहे ते ग्रहण करणं म्हणजे सकारात्मकता. ही कारण सांगतो ती नकारात्मकता असते आयुष्यामध्ये. नकारात्मकता एवढी आपली पुरोगामी झालेली आहे, आपल्याला निश्चित माहित असतं की या आपल्या शेजारण्यानं बिलकुल लग्नाला येऊ नये हे आपल्याला माहित असतं. आपण पण तिच्या नाकावर टिचून पत्रिका, हो सगळेजण यायचं बरं, सहकुटुंब सहपरिवार आहे, ती पण तुमचीच शेजारी नसते एवढं, हो हो नक्की येणार. मनातल्या मनात म्हणा अडले माझं खेटर. नकारात्मक कशाला आहे? खोटं खोटं हसू नका, खोटं खोटं बोलू नका, खोटं खोटं वागू नका मायबाप्पानो, खोटं खोटं अरुण काकाला म्हणू नका आम्हाला तुमची प्रवचनं फार आवडतात म्हणू नका. मनापासनं हृदयापासनं समर्पित भाव जो असतो त्याला श्रद्धा म्हणतात. आणि बुद्धी कशाला म्हणतात? ह्याला म्हणतात. काय खोटं बोलायचं हे ठरवणं, काय यायला जमलं नाही हे सांगणं, कुणाला तरी मुद्दाम डिवचायला जाणं, त्याने येऊ नये ही इच्छा असताना सुद्धा त्याला निमंत्रण द्यायला जाणं, ही बुद्धी आहे. ही बुद्धी आहे आणि ती अर्धवट आहे. अर्धवट बुद्धीची कामं अर्धवट. पण जर बुद्धी तुमची सुधारायची असेल, बुद्धीला परिपूर्णता यायची असेल, तर कृपा करून हा सत्संग महासत्संग केवळ तुमच्या सुखासाठी ठेवलेला आहे आणि ते सुख समाधान आणि आनंद मिळण्यासाठी तुम्ही स्वतःबरोबर सगळं सहकुटुंब सहपरिवार येण्याचा प्रयत्न केला गेला पाहिजे.
त्याचं कारणही सांगतो मी आज पहिल्या दिवशीच सांगतो. मी तुमच्यापेक्षा सर्वसामान्य शेतकरी माणूस आहे. जे जे अवलेला आले त्याने बघितलं असेल मी काही कामधंदा सुद्धा करत नाही. बऱ्याच वर्षापासून काम सोडून दिलेलं आहे. माझं एकच काम येणाऱ्याची कामं करणं, येणाऱ्याची सेवा करणं, येणारे सांगतील त्यांना उत्तर देणं, हेच काम आहे माझं. त्यामुळं सोर्स ऑफ इन्कम मायनस झिरो, काही नाही इन्कम, काही नाही. भिकार माणूस आहे मी, माझ्याकडे काही नाही, माझ्या नावावर सुद्धा काही नाही, एक नवा पैसा सुद्धा माझ्या नावावर नाही, प्रॉपर्टी नाही, इस्टेट नाही, काही नाही, इतका भिकारी माणूस आहे. सगळं काही नाही माझ्यापाशी, पण मी जे बोलतो ते बोल माझे माझ्या सद्गुरूंचे असतात, तेच माझ्या मुखातून बाहेर पडतात. म्हणून सांगतो तुम्ही माझ्या प्रवचनाला चुकवायचा प्रयत्न करू नका, कारण त्यात तुम्हाला तुमच्या समाधानाची आणि सुखाची गुरुकिल्लीच मिळणार आहे. तुमच्या आयुष्याचं, तुमच्या प्रपंचाचं, तुमच्या घराबाराचं, तुमच्या शेजाऱ्या पाजाऱ्याचं, तुमच्या गल्लीचं, तुमच्या गावाचं, तुमच्या तालुक्याचं, सगळ्याचं हित त्यामध्ये लपलेलं आहे. तुम्ही इथे काही द्यावं लागत नाही. इथे काही तिकीट ठेवलेलं आहे का? तुम्ही जाता बाबाकडे, महाराजाकडे, काही काही 2,500, 3,000, 5,000 तिकीट काढून जातात. तिथे जाऊन प्रश्न विचारतात, रडगाणी गातात. आपल्याला ही नकारात्मकतेची सवय लागलेली आहे. अरुण काका सांगतो त्यांना वास्तुशुद्ध होते, त्याला पैसा द्यावा लागत नाही, पण तुम्ही वास्तुशास्त्रज्ञाला पैसे देता, कर्ज काढून देता, आणि मग ते म्हणजे दुःख तुम्ही निर्माण करता नकारात्मकतेमध्ये. दुःखाचं सगळं काही समुच्चय झालेलं आहे. त्या समुच्चयाचे प्रमुख आपण आहोत. कुटुंब करता जो असतो तो काय म्हणतात जाय. बऱ्याच माता, कारण माता भगिनींची संख्या जास्त असते नेहमी. प्रवचनाला माता भगिनींची संख्या जास्त असते. कुटुंब करते मोकात असतात.